पुन्हा एकदा आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आज आपण विभाग 5 उपयोजित लेखन या विभागाकडे वळणार आहोत. आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण जे 4 व्हिडिओ बघितले आणि त्या 4 व्हिडिओमध्ये 4 विभाग बघितले, तर आज हा शेवटचा विभाग 5वा आपण बघणार आहोत आणि त्यानुसार माहिती घेणार आहोत. इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती विभाग 5 उपयोजित लेखन. आणि या उपयोजित लेखनाला 24 गुण आहेत. उपयोजित लेखन म्हणजे काय, तर इंग्लिश मध्ये आपण रायटिंग स्किल म्हणूया. अतिशय महत्त्वाचा हा विभाग आहे, गुण मिळवून देणारा हा विभाग आहे. शिस्तबद्ध अभ्यासूपणाने सराव केला असेल तर नक्कीच आपल्याला चांगले गुण या विभागामध्ये मिळू शकतात. फक्त काही गोष्टींची किंवा काही नियम आपल्याला समजून घेणे गरजेचे आहेत, परंतु त्या अगोदर आपण आज पेपर पॅटर्न बघणार आहोत. कोणते घटक आहेत आणि कोणत्या घटकांना कशा प्रकारे गुण आहेत ते आपण सर्वप्रथम बघूया. प्रश्न क्रमांक 5 अ, अ मध्ये 1 पत्र लेखन म्हणजेच लेटर रायटिंग. गुण आहेत 6. पत्र लेखनामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल असे किंवा असे दोन्ही प्रकार तुम्हाला पत्र लेखनामध्ये येणार आहे. आणि पत्र लेखनाला ऑर म्हणजे किंवा, सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग 6 गुण. बघा, दोन प्रश्न आहेत, पत्र लेखन किंवा सारांश लेखन, दोघांपैकी एकच लिहायचं आहे हे लक्षात घ्या. दोन्ही कंपल्सरी प्रश्न नाही आहेत, दोघांपैकी एकच लिहायचं आहे. एकतर मग पत्र लेखन लिहा नाहीतर मग सारांश लेखन लिहा. गुण 6 आहे हे लक्षात घ्या. पत्र लेखनाला गुण 6 आहेत, सारांश लेखन गुण 6 आहे, पण इथे बघा किंवा आहे, दोघांपैकी एक लिहा. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये 1 मध्ये पत्र लेखन आहे, 2 मध्ये सारांश लेखन आहे, पण दोघांपैकी एकच लिहायचं आहे. अशा प्रकारे इथे 6 गुण होतात. त्यानंतर आणि इथे एक सूचना आहे, कोणती एक कृती सोडवा, म्हणजे एक तर पत्र लेखन सोडवा किंवा मग सारांश लेखन. आता आपण आ या घटकाकडे वळूया. आ मध्ये बघा, एक आहे जाहिरात लेखन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, गुण 5 आहेत. 2 आहे बातमी लेखन न्यूज रायटिंग, गुण आहेत 5. 3 कथा लेखन स्टोरी रायटिंग, गुण आहेत 5. खाली एक सूचना दिलेली आहे, बघा कोणत्याही दोन कृती सोडवा, गुण 10. म्हणजे इथे तुम्हाला 1, 2, 3 म्हणजेच जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन हे 3 तुम्हाला घटक दिसतात, पण या 3 घटकांपैकी कोणतेही 2च, म्हणजे एक तर तुम्ही जाहिरात लेखन लिहा किंवा मग बातमी लिहा, तिघांपैकी कोणतेही 2 ज्यांची तयारी तुम्हाला ज्यांची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे केली असेल किंवा जे घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता येतात, लिहिता येतात आणि आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही या 3 पैकी कोणत्याही 2 घटक तुम्ही लिहू शकता. बघा इथे 10 गुण आहेत, म्हणजे तिघांपैकी 2 जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला हे 10 गुण आहेत. प्रत्येकी इथे बघा, जाहिरातीला पण 5 आहेत गुण, बातमी लेखनाला 5 गुण आहेत, कथा लेखनाला 5 गुण आहेत, हे 15 दिसत आहेत, पण तसं नाहीये. एक या प्रश्नामध्ये एक तुम्हाला ऑप्शन आहे, म्हणजे एकूण गुण 10च आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या तयारीनुसार कोणतेही 2 घटक तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर ई विभागाकडे किंवा ई या प्रश्नाकडे वळूया. त्यामध्ये लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन एसे रायटिंग, 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघितलं तर तुम्हाला निबंध लेखन 8 गुणांसाठी आहे. आणि ओव्हरऑल आपण जर अ आ आणि ई यांची जर आपण पुन्हा मांडणी बघितली तर तुम्हाला पत्र लेखन, सारांश लेखन या दोघांपैकी एक लिहायचं आहे, 6 गुण. त्यानंतर तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन या 3 घटकांपैकी कोणतेही 2 घटक लिहायचे, 10 गुण. आणि निबंध लेखन आहे ते 8 गुण. अशा प्रकारे जर तुम्ही बघितली म्हणजे हे 6, हे 10, 16, 16 आणि 8 24. अशा प्रकारे हा जो घटक आहे तो एकंदरीत तुम्हाला 24 गुणांसाठी आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, सराव केला, नियम जर लक्षात घेतले, म्हणजे जर ते पत्र लेखनाचे असो, सारांश लेखनाचे असो, जाहिरात लेखन असो किंवा कथा लेखन असो, अशा जर घटकांची जर तुम्ही किंवा मग बातमी लेखन असो, अशा जर घटकांची माहिती नियम जर तुम्ही व्यवस्थितपणे घेतले असेल किंवा सराव केला असेल, आणि शेवटचा ही निबंध लेखन चांगल्या पद्धतीने माहिती घेतली असेल, सराव केला असेल, तर नक्कीच तुम्हाला 24 पैकी अतिशय चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण हे 5ही विभाग आज या व्हिडिओमध्ये पूर्ण करत आहोत, म्हणजेच 5वा विभाग पूर्ण करत आहोत. मागील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन, विभाग 4 व्याकरण किंवा भाषाभ्यास, ग्रामर आपण बघितलं. आज 5व्या विभागामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण उपयोजित लेखनाची माहिती घेतली. अशा प्रकारे जर तुम्ही पेपर पॅटर्न वाईज जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा. एक स्मार्ट वर्क किंवा स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच मराठी या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोरिंग करता येईल. तर माझं असं म्हणणं आहे की बारकाईने तुम्ही अभ्यास करा, पुस्तकं वाचा चांगल्या पद्धतीने, मराठीचं जे पुस्तक आहे ते पुस्तकं वाचा, पुस्तक वाचा, आणि त्यानंतर जर तुम्ही नवनीत म्हणजे डायजेस्ट आणि जीवनदीप ची काही पुस्तकं ग्रामर आणि रायटिंग स्किलवर आहेत तर ती बघितली तर नक्कीच त्यांचा फायदा होईल. आणि शेवटी जर तुम्हाला म्हणजे अगदी परीक्षेच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही 21 मधून ग्रामर आणि रायटिंग स्किलसाठी 21ची मदत घेतली, म्हणजेच अपेक्षितची मदत घेतली, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीने 80 गुण मराठी अक्षर भारतीचे कसे तयार होतात हे मी तुम्हाला या आताच्या व्हिडिओ प्रमाणे आणि मागील व्हिडिओ प्रमाणे मी मराठीचे 80 गुण तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहेत. तर नक्कीच माझ्या या व्हिडिओचा तुम्ही फायदा करून घ्या. काय अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा पर्सनली, नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगतो, 9158068855. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असली तर नक्कीच तुम्ही मला माझ्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो, 9158068855. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपला विभाग 5 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर मी आता पुढचे जे व्हिडिओ टाकणार आहे तो तुमचा दुसरा विषय आहे, तो म्हणजे हिंदी लोकभारती फुल हिंदी 80 गुणांचाच आहे. पुन्हा एकदा मी पुढील व्हिडिओमध्ये हिंदीची माहिती देत असताना पेपर पॅटर्न नुसारच जाणार आहे. तर मराठीच्या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. आणखी तुमच्या काही अडचणी असतील त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करा, मला संपर्क करा, मी नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास एवढी माहिती देऊन मी इथे थांबतो.